कोर्टाने यांना सांगितलंय का की असं असं आम्ही निर्णय देणार आहोत? काहीतरी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशी पद्धत संजय राऊतांची झालेली आहे. मानसिक संतुलन त्यांचं पूर्णपणे बिघडलं. सुट्टीवर नाही गेलेले आहेत, मुख्यमंत्री त्यांच्या शासकीय दौऱ्यामध्ये आहेत. थोडे दिवसांनी हे स्वतःचे कपडे फाडून रस्त्यावर धावणार आहेत. यांची ही अवस्था या ठिकाणी येणार आहे. ऑलरेडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण बुरखा, यांचे कपडे या संजय राऊत या माणसामुळे फाडले गेलेले आहेत. हो, भूकंप होणार. शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व यांनी सोडून दिलं, ती मुख्यमंत्र्याची खुर्चीही आता गेली. सामना विकला जात नाही शिंदेसाहेबांनी यांना सोडल्यापासून. मग त्यामुळे ते रात्रभर त्या उरलेल्या सामन्याच्या पुड्या बांधत बसतात आणि त्या त्रागातून सकाळी अशा पद्धतीची विधानही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपट न आला अशी यांची परिस्थिती झाली. संजय राऊत हे कुठल्या मानसिकेतून बोलतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फडणवीस साहेबसुद्धा म्हणाले बहुतेक ते रात्रीची नशा त्यांची उतरलेली नसते किंवा न विकलेला सामना आणि रात्रभर त्याच्या बांधत बसलेल्या पुड्या याच्यामुळे, कारण सामना विकला जात नाही शिंदेसाहेबांनी यांना सोडल्यापासून, मग त्यामुळे ते रात्रभर त्या उरलेल्या सामन्याच्या पुड्या बांधत बसतात आणि त्या त्रागातून सकाळी अशा पद्धतीची विधानं करतात. मुख्यमंत्री सुट्टीवर नाही गेलेले आहेत, मुख्यमंत्री त्यांच्या शासकीय दौऱ्यामध्ये आहेत. आजही तुम्ही पाहताय शिवेंद्र राजेंद्र भोसले यांना ते भेटले, सरकारी कामं त्या ठिकाणून करतायत. त्यांच्या गावी पूजा असल्यामुळे ती पूजा ते अटेंड करणार आहेत. परंतु यांना काहीतरी टीका करायची आहे मुख्यमंत्र्यांवर म्हणून अशा पद्धतीने करतायत. परंतु एक दिवस जर ते गावी गेले असतील आणि तिथूनसुद्धा जर काम करत असतील म्हणून संजय राऊत जर टीका करत असतील, तर गेले 2.5 वर्ष जे आधीचे मुख्यमंत्री होते नॉट रिचेबल होते. मुख्यमंत्री दालनात कधी आले नाहीत, कधी मंत्रालयात बसले नाहीत, कधी कुठला दौरा केला नाही. त्यावेळी संजय राऊत का मूक जुळून गप्प बसले होते? आधी स्वतःचं पाहायचं झाकून आणि मग दुसऱ्याचं पाहायचं वाकून. मग त्यावेळी संजय राऊतांची वाचा गेली होती कुठे? त्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात कधी काय ते बोलले होते का? आमचे मुख्यमंत्री एका जागेवर बसणारे नाही आहेत, रात्रंदिवस सर्वसामान्य लोकांसाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांकरता आणि त्याची उकल काढण्याकरता झटणारे आमचे मुख्यमंत्री आहेत. बघा, जे कोण काय म्हणत असतील ते सगळी कथोकल्पित सगळी विधानं आहेत. हो, भूकंप होणार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे उरलेले शिवसेनेचे जे 15 आमदार आहेत आणि 3-4 खासदार आहेत, त्यापैकी मोठ्या संख्येने लोक शिवसेना भाजपा युतीला, म्हणजेच माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सत्तेला पाठिंबा देणार आहेत. तुम्ही वक्तव्य पहा 1-2 दिवसातली, त्यामुळे त्यानंतर तुमच्या लक्षात आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का की उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भेटले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आमचा मुख्यमंत्री पदाचा दावा आम्ही मागे घेतोय, शोकांतिका आहे. शिवसेना जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दावा आम्ही मुख्यमंत्री पदाचा मागे घेतोय आणि राष्ट्रवादीला भले तुम्ही कोणालाही मुख्यमंत्री करा आम्ही आमचा दावा मागे घेतोय. अरे, ज्या मुख्यमंत्री पदाकरता बाळासाहेबांची तत्व, बाळासाहेबांचा विचार, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व यांनी सोडून दिलं, ती मुख्यमंत्र्याची खुर्चीही आता गेली आणि आता जो काही दावा होता, शिवसेनेचा जो काही ठसा होता उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या करता यांनी पक्ष संपवला तो सुद्धा आता त्यांनी सोडलेला आहे. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपट न आला अशी यांची परिस्थिती झालेली आहे. कसं बघताय विधान? संजय राऊत, मी तुम्हाला म्हणालो ना, त्यांची मानसिकता बिघडलेली आहे. सकाळी उठायचं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, यांच्या विरुद्ध बोलायचं. आता तुम्हाला सांगा,
निर्णय कोण देणार आहे? सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांना काय माहिती पडलाय का? हो का सुप्रीम कोर्टाने यांना सांगितलंय का की असं असं आम्ही निर्णय देणार आहोत? काहीतरी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशी पद्धत संजय राऊतांची झालेली आहे. मानसिक संतुलन त्यांचं पूर्णपणे बिघडलेलं आहे. तुम्ही बघा, थोडे दिवसांनी हे स्वतःचे कपडे फाडून रस्त्यावर धावणार आहेत. यांची ही अवस्था या ठिकाणी येणार आहे. ऑलरेडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण बुरखा, यांचे कपडे या संजय राऊत या माणसामुळे फाडले गेलेले आहेत आणि त्यांची अवस्था फार बिकट झालेली आहे. याला एकमेव कारण संजय राऊत आणि आता स्वतःची सुद्धा अवस्था तीच होणार आहे. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.